शासनाने जो प्रशासकीय जत्रेचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे, मूलत या कार्यक्रमाची कुठलेही पालकमंत्र्यांना माहिती न देता या ठिकाणी प्रशासन मनमानी करते, म्हणून प्रथम मुरबाडचे तहसीलदार मस्के पाटील यांचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो। या ठिकाणी पालकमंत्र्यांचा लाखो रुपयाचा निधी या मुरबाड तालुक्याला असताना देखील या ठिकाणी जे उद्घाटन त्यांना न सांगता या ठिकाणी करतात, त्यामुळे या स्थानिक आमदाराचा देखील आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। यापुढेही जर अशाच प्रकारचे पालकमंत्र्यांना डावलून जर या विकास कामांची जर उद्घाटन होत असतील तर यानंतर आम्ही कुठल्याही प्रकारची उद्घाटन या तालुक्यामध्ये करून देणार नाही, असं शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर आव्हान या ठिकाणी तालुका प्रमुख म्हणून मी या ठिकाणी एवढं सांगेन की या तालुक्यामध्ये जी त्या ठिकाणचे स्थानिक आमदार यांची जी हुकूमशाही चाललेली आहे ही हुकूमशाही एकतर्फी आहे। तर त्यांनी हा जो कार्यक्रम घेतलेला आहे हा खरं म्हणजे शासकीय कार्यक्रम आहे, शासनाच्या सर्व योजना या ठिकाणी लोकांना मिळणार आहेत, पण भारतीय जनता पार्टीने तो कार्यक्रम हायजॅक करून एक प्रकारे ही यात्रा शासकीय यात्रा लावलेली शासकीय यात्रा नसून ही कमलाबाईची यात्रा आहे असं या ठिकाणी मी म्हणेन। कारण या कार्यक्रमामध्ये स्थानिक या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना विश्वासात न घेता त्यांना फक्त या कार्यक्रमाचं निमंत्रण पाठवलं किंवा नाही पाठवलं तेही त्यांना त्याची कल्पना नाही, कुठल्याही प्रकारची कल्पना न देता त्यांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे। आणि खरं म्हणजे या जनतेला भेटी धरण्याचं काम या ठिकाणचे आमदार करत आहेत। वास्तविक तसं पाहिलं तर हा जनतेचा पैसा आहे, जनतेच्या पैशावर भारतीय जनता पार्टी या ठिकाणी त्या पक्षाची जर ध्येय धोरण राबवत असेल या पैशाचा वापर करून जनतेच्या पैशाचा आम्ही या गोष्टीचा हिशोब मागणार आहेत। तर या ठिकाणी काही बचत गटांना त्यांनी हे दिलेले आहेत, या चावडीमध्ये जे इमारत आहे त्या इमारतीमध्ये दालनं दिलेली आहेत त्याचीसुद्धा चौकशी आम्ही करणार आहोत। या कार्यक्रमासाठी जो शासनाचा खर्च झालेला आहे त्या खर्चाचासुद्धा हिशोब या ठिकाणी आम्ही मागितल्याशिवाय राहणार नाहीत। आणि यापुढे शिवसेना या मुरबाड तालुक्यामध्ये या ठिकाणच्या आमदारांना कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम करून देणार नाही, तर म्हणजे त्यांनी शासनाचा निधी या शासनाच्या निधीचा वापर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आणि पक्षाच्या प्रसिद्धीसाठी या ठिकाणी होत आहे। आम्ही सन्माननीय पालकमंत्र्यांची या ठिकाणी आपली भेट घेऊन आमचे काही कार्यकर्ते काल त्या ठिकाणी गेले, त्यांनी एक जाहिरात दिली होती पेपरला, त्या जाहिरातीवरसुद्धा त्या जाहिरातीचे आणि त्या पेपरची या ठिकाणी तहसीलदार कार्यालयाच्या समोर आमच्या शहर प्रमुख आणि शहरातील कार्यकर्त्यांनी दाळपोल केली, तो सुद्धा एक विषय या ठिकाणी आम्ही केलेला आहे। अशा सर्व प्रकारचा निषेध या ठिकाणी नोंदवून या ठिकाणच्या स्थानिक भारतीय जनता पार्टीचे आमदार सन्माननीय किसन कथोरे साहेब आणि त्याचबरोबर शासनाने या योजना सुरू केल्या, खरं म्हणजे शासनाने सुद्धा पालकमंत्र्यांना विचारात घ्यायला पाहिजे होतं, कुठल्याही प्रकारचं विचारात न घेता हा कार्यक्रम घेतला आणि यात्रा या ठिकाणी त्यांनी सुरू केलेली आहे। पुन्हा एकदा सांगतो की ही शासकीय यात्रा नसून या शासकीय यात्रेला भारतीय जनता पार्टीचं टोटल स्वरूप दिलं। ही जत्रा आज भरवलेली आहे, ही जत्रा नक्की शासनाची आहे का भारतीय जनता पार्टीची आहे हे अजून लोकांना समजलं नाही आहे। मला असं वाटतंय या मुरबाडच्या तहसीलदारांना किंवा शासनाला भारतीय जनता पार्टीने काही पैसे देऊन विकतच घेतले असं वाटतंय, कारण प्रत्येक वेळेस त्यांची अशी मनमानी करत असते का आमदार सांगेल ते आमदार बोलेल तोच ह्या गोष्टी केल्या असतात आणि ते ह्या गोष्टी करत असतात सातत्याने, त्यामुळं ह्या ठिकाणी असे प्रकार घडले जातात। ठाणे जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत आज पालकमंत्र्याचा जो दर्जा आहे त्यांच्या निधीतून होणारी जी कामं आहेत हजारो कामं आहेत अशी अनेक कामं असताना सुद्धा पालकमंत्र्यांना कुठल्या विश्वासात न घेता भूमिपूजन आणि हस्तांतरणाचा कार्यक्रम या ठिकाणी राबवला जातो ही मनमानी चाललेली आहे आमदाराची अशी ह्या जनतेला वाटत आहे। आमदारांनी त्वरितच या गोष्टीवर थांबावे, अन्यथा या पुढच्या येणाऱ्या भूमिपूजन असतील कार्यक्रम असतील आम्ही तिथेच आडा घालू, ही शिवसेनेची पूर्णपूर्ण तयारी होणार आहे। म्हणून यापुढे होणारी जी उद्घाटनं असतील कामे असतील तुमचे असेल ते तुमच्या निधीतून असेल ते तुम्ही निश्चित करा, आम्हाला त्यात निधीची काही आवश्यकता नाही, पण आमच्या पालकमंत्र्यांच्या निधीतून असतील, DTPC मधून असतील, अनेक याच्या क्षेत्रातून कामं असतील
तर पालकमंत्र्यांना विश्वासात घेताना एखाद्या अधिकाऱ्याने पण अशी चूक केली तर ती याच्या पुढे खपून घेतली जाणार नाही असा हा इशारा आज आम्ही ह्या टी व्ही चॅनलच्या वतीने महाराष्ट्र युवा महाराष्ट्राच्या वतीने आम्ही देत आहोत. याची खबरदारी या मुरबाड तालुक्यातील तहसीलदारांनी घेतली पाहिजे, अन्यथा आम्ही उग्र आंदोलन छेडण्याची थोड्याच दिवसात या कार्यक्रम असे तर राबत गेले तर आम्ही त्वरित आंदोलन छेडू अशी शिवसेनेची तयारी सुद्धा आम्ही केलेली आहे. काली मक्या वरती पाय, काली मक्या वरती पाय, बाबासाहेबांच्या अपमानाचा.